तर ही दृश्य आपण पाहतो आहे संदीप राऊत यांची आज ईडी कार्यालयात चौकशी होती आणि त्या ठिकाणी ते पोहोचलेत. ईडी कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत. संजय राऊत सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. ईडी कार्यालयात संदीप राऊत हे पोहोचले, त्यांच्यासोबत त्यांचे बंधू खासदार संजय राऊतसुद्धा आहेत. तर खिचडी घोटाळा प्रकरणी संदीप राऊत यांची चौकशी होणार आहे. ईडी कार्यालयात त्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. ही दृश्य आपण थेट पाहतोय. ईडी कार्यालयाबाहेर संदीप राऊत हे पोहोचलेत, त्यांच्यासोबत खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊतसुद्धा आहेत. तसंच ठाकरे गटाचे इतर कार्यकर्ते पदाधिकारीसुद्धा आपण पाहतोय. तर ईडी कार्यालयात संदीप राऊत हे पोहोचले, त्यांची आता कथित खिचडी घोटाळा प्रकरणी चौकशी होणार आहे. दरम्यान सकाळी याच विषयावर बोलताना संजय राऊत यांनी ईडी सीबीआय या सर्व संस्थांवर तसेच भाजपावर जोरदार हल्लाबोलसुद्धा केला होता. आणि हे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. संदीप राऊत हे ईडी कार्यालयात पोहोचलेत. ईडी कार्यालयाकडून त्यांना चौकशीसाठी आज बोलावलंय. कथित खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलावलंय. आणि संदीप राऊत हे ईडी कार्यालयात पोहोचलेत, त्यांची आता ईडी चौकशी होणार आहे. ईडी कार्यालयात त्यांच्यासोबत संजय राऊतसुद्धा होते. संजय राऊत हे संदीप राऊत यांच्यासोबत ईडी कार्यालयापर्यंत होते आणि आता ईडी कार्यालयात संदीप राऊत पोहोचलेत, त्यांची कथित खिचडी घोटाळा प्रकरणी चौकशी होणार आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेत. स्वप्नील, कॅफे हाऊसमध्ये ते गेलेले आहेत आणि संजय राऊत हे त्यांना सोडून त्यांच्या पुढच्या ऑफिसकडे रवाना झालेले आहेत. एकूणच संदीप राऊत यांना सोडण्यासाठी संजय राऊत निघाले होते, मात्र संजय राऊत आपल्या गाडीमध्ये पुन्हा बसून संदीप राऊत यांना सोडून पुढे गेलेले आहेत. काही वेळातच संदीप राऊत आता ईडी कार्यालयामध्ये जातील आणि ईडी कार्यालय संदीप राऊत यांची खिचडी घोटाळा प्रकरणी चौकशी ते सुरू होईल. खरं तर 5 ते 7 लाख रुपयांचा हा गैरव्यवहार आहे तो कुठेतरी सापडत नाहीये, त्यामुळे संदीप राऊत यांना नोटीस झालेली आहे. संदीप राऊत यांची यापूर्वी सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झाली होती. आता पुन्हा या ठिकाणी आपण पाहतो ईडीकडे हे प्रकरण वर्ग झाल्यावरती ईडी सुद्धा आता चौकशी करणार आहे. सुरज चव्हाण यांची चौकशी झाल्यानंतर काही पुरावे काही माहिती ही सुद्धा मिळाली आहे, त्यामुळे संदीप राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एकूणच 15 ठिकाणी जी छापेमारी खिचडी घोटाळ्या संदर्भात झाली होती यामध्ये सुद्धा काही पुरावे आहेत, काही कागदपत्र माहिती आहे ती सुद्धा समोर आली होती. आणि यामध्ये संदीप राऊत यांच्या हॉटेलचं सुद्धा नाव आहे. या हॉटेलमध्येच खिचडी बनवण्याचं काम येथे सुरू होतं. एकूण या हॉटेलला जे पैसे देण्यात आले होते त्याचा कुठेही जो व्यवहार झाला त्याचा कुठेही नोंद नाही, त्यामुळे या संदर्भ प्रश्न आहे ते संदीप राऊत यांना आज ईडीचे अधिकारी विचारतील आणि यावरती काही समाधानकारक उत्तर जर ईडीला मिळाले नाही तर ईडी पुन्हा संदीप राऊत यांना चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे. मात्र आता काही वेळातच संदीप राऊत यांची चौकशी आहे ती सुरू होईल. जगदीश, स्वप्नील किती काळ चौकशी सुरू राहण्याची शक्यता आहे? अगदी ईडीच्या कार्यालयामध्ये संदीप राऊत दाखल झाल्यानंतर खरं तर ईडी अधिकारी सोबत संदीप राऊत यांची चौकशी करतील. मात्र आतापर्यंत आपण जर पाहिलं तर ईडीचे अधिकारी जेव्हा एखाद्याची चौकशी करतात तर त्यांची चौकशी ही कधी कधी दिवसभर किंवा अर्धा दिवस ही सुरू असते. किशोरी पेडणेकर यांची कथित बॉडी बॅग घोटाळ्यामध्ये 6 तास यापूर्वी चौकशी झाली होती आणि यामध्ये आता पुन्हा त्या चौकशीला येणार आहे. तसेच काल सुद्धा रवींद्र वायकर यांची 10 तास चौकशी झाली, त्यामुळे संदीप राऊत यांची ही कुठेतरी 7 ते 8 तासाची सलग चौकशी ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संदीप राऊत आता ईडी अधिकाऱ्यांसमोर बसल्यावरतीच खरं तर सर्व समाधानकारक उत्तर देत असतील तर त्यांना लवकरात लवकर सुद्धा अधिकाऱ्यांकडनं सोडण्याची शक्यता आहे. स्वप्नील, संजय राऊत हे संदीप राऊत यांना या ठिकाणी ईडी कार्यालयाबाहेर सोडून ते निघून गेलेत, मात्र संदीप राऊत यांच्यासोबत ठाकरे गटाचे काही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आहेत का? नक्की जगदीश, आपण दृश्य पाहतोय की या ठिकाणी संदीप राऊत एका कॅफे हाऊसमध्ये बसलेले आहेत. दुसरीकडे काही पदाधिकारी असतील, ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते असतील, भांडुप मधील जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. ते सुद्धा या कॅफे हाऊसच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच सर्वाधिक कार्यकर्ते या ठिकाणी नसले तरी काही मोजके कार्यकर्ते हे संदीप राऊत यांच्या सोबत आहेत. त्यांचं मनोबल उंचवण्यासाठी त्यांना साथ देण्यासाठी काही कार्यकर्ते हे त्यांच्या सोबत आलेले आहेत. त्यांना आपण बघितलं तर संजय राऊत हे स्वतः या ठिकाणी संदीप राऊत यांना सोडण्यासाठी आले होते आणि त्यांना सोडल्यानंतर संजय राऊत हे ते आपल्या सामना कार्यालयाच्या दिशेने रवाना झालेले आहेत. खरं तर आता पुन्हा जेव्हा संदीप राऊत ईडी चौकशी संपून बाहेर येतात तेव्हा संजय राऊत त्यांना घ्यायला येतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. जी जगदीश, स्वप्नील तू या सर्व घटना घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. तूर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.